नमस्कार। कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा, ज्याला बोली भाषेत आपण कुळ कायदा या नावाने संबोधतो, तो अनेक महत्त्वाच्या कायद्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा कायदा आहे। त्याच्या नावावरूनच स्पष्ट होतं की ह्या कायद्यामध्ये कुळ वहिवाट आणि शेतजमीन या विषयांवरच्या महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। कुळ कायद्याने मुख्यतः काय केलं तर कसेल त्याची जमीन या न्यायाने जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या कुळांना त्या जमिनीची मालकी मिळण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा केला आणि या कुळांची सावकारांच्या तावडीतून सुटका केली। त्यामुळे कित्येक कुळांना जे प्रत्यक्ष जमिनी कसत होते त्यांना ते कसत असलेली जमीन मालकी तत्वाने मिळाली आणि त्यांच्या पिढ्यांचा यांनी उद्धार झालेला आहे। मात्र जेव्हा असा कोणताही अधिकार देण्यात येतो आणि तो एखाद्या विशिष्ट तत्वाच्या अंमलबजावणी करता देण्यात येतो, तेव्हा ज्या गोष्टी करता तो अधिकार देण्यात आलेला आहे त्या अनुरूप आचरण करणं आणि त्याच्या विरोधी आचरण न करणं हे काहीसं आवश्यक किंबहुना बंधनकारक असतं। म्हणूनच ज्या कायद्याने या कुळांना जमिनीचे अधिकार दिलेले आहेत त्याच कायद्यांमध्ये कुळाचे अधिकार समाप्त करण्याविषयी सुद्धा महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। या महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी या मुख्यतः दोन प्रकारच्या आहेत। पहिला प्रकार म्हणजे कुळाकडनं जर एखादा विशिष्ट कसूर घडला, दोष घडला, तर त्याला मिळालेले कुळाचे अधिकार समाप्त करता येतात। आणि दुसरा प्रकार तो म्हणजे एखाद्या कुळाला आपले ते कुळाचे हक्क नको असतील तर त्याला ते समर्पित किंवा सरेंडर करता येतं। पहिल्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदी या कलम 14 मध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या कलम 15 मध्ये करण्यात आलेल्या आहेत। आता कलम 14 मधील कायदेशीर तरतुदींचा आपण थोडक्यात आढावा घेऊया। आता कुळ कायद्याने कसेल त्याची जमीन या तत्वाने कुळांना मालकी तत्वावर जमीन दिली आणि त्यांनी ती जमीन कसून आपला उदरनिर्वाह चालवावा असा या कायद्याचा मूळ उद्देश होता। साहजिकच या उद्देशाला हरताळ फासेल असं कोणतंही कृत्य जर कुळाकडनं घडलं तर त्याचे कुळाचे अधिकार संपुष्टात आणण्याच्या तरतुदी कलम 14 मध्ये करण्यात आलेल्या आहेत। आता कलम 14 मध्ये काही कृत्यांची किंवा कसुरांची यादी दिलेली आहे, त्यापैकी जर कोणताही कसूर किंवा दोष घडला तर कुळाचे अधिकार संपुष्टात येतात। त्यातला पहिला दोष आहे दरवर्षी 31 मेच्या अगोदर ठरलेला खंड सावकाराला न देणे। आता कुळ कायद्याअंतर्गत जेव्हा कुळाला अधिकार मिळतात तेव्हा त्या बदल्यात त्या सावकाराला दरमहा काहीतरी खंड किंवा भाडं देण्याची तरतूद आहे आणि कुळाने ते करणं बंधनकारक आहे। साहजिकच जर एखाद्या कुळाने नियमितपणे दरवर्षी 31 मेच्या अगोदर आवश्यक तो खंड दिला नाही, त्याचा भरणा केला नाही, तर त्याचे कुळाचे हक्क नष्ट करता येऊ शकतात किंवा नष्ट होऊ शकतं। दुसरं महत्त्वाचं कृत्य म्हणजे जर कुळाने तो कसत असलेल्या आणि त्याला अधिकार असलेल्या जमिनीचं कायमस्वरूपी नुकसान होईल असं काही कृत्य केलं, म्हणजे त्याच्यात भर टाकली किंवा ती खणली किंवा त्याचा काही गैरवापर केला किंवा ती लागवडीस अयोग्य होईल असं काही कृत्य केलं, तर सुद्धा त्या कुळाचे हक्क नाहीसे होऊ शकतात किंवा नाहीसे करता येऊ शकतात। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कुळ कायदा कलम 27 उल्लंघन करून जर कुळाने आपल्याला मिळालेल्या जमिनीची पोट विभागणी, पोट हिस्से, पोट वाटणी वगैरे जर काही प्रकार केले तरी सुद्धा त्याचं कुळ म्हणून दर्जा किंवा त्याला कुळाचे असलेले अधिकार हे नाहीसे होऊ शकतात। कारण कुळाला जेव्हा जमीन देण्यात येते तेव्हा त्या संपूर्ण जमिनीवर लागवड करून ती कसून त्याने त्याचा उपभोग घ्यावा, आपला उदरनिर्वाह चालवावा हा मूळ उद्देश असतो। आणि जर त्या कुळाने त्याची पोट विभागणी, पोट हिस्से असं जर काही केलं तर त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखं होतं। म्हणून कोणत्याही कुळाने त्याला मिळालेल्या जमिनीची पोट विभागणी,
पोट हिस्से वगैरे जर केले तर त्याचे कुळाचे अधिकार नष्ट होऊ शकतात, हिरावून घेतले जाऊ शकतात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी शेती व्यतिरिक्त जर कुठला बिनशेती वापर केला तरी सुद्धा त्याचे कुळाचे अधिकार नाहीसे होऊ शकतात, कारण कुळ कायद्याने ते त्याला मिळालेल्या जमिनीचा मुख्यतः शेती आणि शेतीबरोबरच्या जोडधंद्यांकरता वापर करणं अपेक्षित आहे किंबहुना बंधनकारक आहे. तेव्हा एका उद्देशाकरता आपल्याला मिळालेल्या जमिनीचा आपण विनापरवाना किंवा बेकायदेशीरपणे दुसऱ्या उद्देशाकरता वापर करणं हे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य ठरतं, आणि असं अयोग्य वर्तन किंवा कसूर जर घडला तर आपल्या कुळाचे हक्क हे समाप्त होऊ शकतात. तर हे झालं की कलम 14 मधल्या या तरतुदी आहेत की कुळाकडनं काय दोष घडले तर त्याच्या अधिकारांची समाप्ती होईल. आता कलम 15 मध्ये अशा तरतुदी आहेत की एखाद्या कुळाला समजा ती जमीन आणि कुळाचे हक्क नकोच आहेत तर त्याला ते हक्क आणि ती जमीन सरेंडर करता येते. मात्र तसं करण्याकरता त्यांनी तसं लेखी निवेदन मामलेदाराकडे देणं अपेक्षित किंबहुना बंधनकारक आहे. जेव्हा कोणत्याही कुळाकडनं असं लेखी निवेदन येतं तेव्हा त्याची तपासणी केली जाते. आवश्यकतेनुसार मामलेदार त्या प्रकरणाची सुनावणी घेऊ शकतो, सगळ्या तथ्यांचा तो अभ्यास करू शकतो किंवा सगळ्या तथ्यांची पडताळणी करू शकतो, आणि जर त्याची खात्री पटली की कुळाला ही जमीन खरोखरच नकोय किंवा त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय आपले कुळाचे हक्क सरेंडर अर्थात समर्पित केलेले आहेत तर त्या जमिनीबाबत योग्य तो निकाल किंवा आदेश तो मामलेदार देऊ शकतो. या आदेशामध्ये ती जमीन मूळ सावकाराला किंवा मूळ मालकाला सुद्धा परत दिली जाऊ शकते. मात्र अशी जमीन मिळाल्यास त्याचा कुळाने जो वापर करणं अपेक्षित होतं तसाच वापर मालकाने करणं हे बंधनकारक आहे, म्हणजे मुख्यतः शेती आणि त्याच्या बरोबरच्या जोडधंद्यांकरता. कुळाने त्याचे अधिकार सरेंडर केले, आपल्याला जमीन मिळाली म्हणून आपण त्याच्यावर वाटेल तो वापर करावा असं कायद्याला अभिप्रेतही नाहीये आणि तसं होऊही शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर कुळ कायद्याने जे हक्क दिलेले आहेत तेच हक्क समाप्त करण्याचा किंवा तेच हक्क तुम्हाला नको असतील तर समर्पित करण्याची सुद्धा कायदेशीर तरतूद याच कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणून आपल्यापैकी जे लोक सावकार असतील आणि ज्यांची कुळं अशी काही कसूर करत असतील तर आपण त्यांना योग्य वेळी समज द्यावी. त्याने सुद्धा जर त्यांना नाही कळलं तर आपण त्याचे कुळ हक्क नष्ट करण्याकरता किंवा नाहीसे करण्याकरता मामलेदाराच्या कचेरीत किंवा न्यायालयात अर्ज आणि प्रकरण दाखल करू शकता. त्याच्यावर योग्य ती सुनावणी आणि निकाल होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्यापैकी ज्या कुळांना आपले अधिकार नको आहेत किंवा त्यांची गरज नाहीये ते लोक सुद्धा आपले हक्क किंवा अधिकार मामलेदाराकडे लेखी निवेदन अर्ज किंवा प्रकरण दाखल करून आपले अधिकार सरेंडर म्हणजे समर्पित करू शकतात आणि त्याची जमीन त्या मूळ सावकाराला मिळून जाईल. त्याचबरोबर जे कुळ आहेत त्यांनी कुळ म्हणून मिळालेल्या जमिनीचा वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणता कसूर करू नये हे सुद्धा लक्षात घ्यावं, जेणेकरून सावकाराला आपले कुळ हक्क नाहीसे करण्याची आयती संधी मिळणार नाही. कुळ कायद्याअंतर्गत मिळालेल्या अधिकारांची समाप्ती कशा प्रकारे होऊ शकते याची आपण आता थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि जर आपले काही प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास त्याच्याकरता एक ईमेल ॲड्रेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, तिथे आपण अवश्य ईमेल करू शकता. धन्यवाद.